फ्रेंड्स, वेलकम टू माइनस वन. असा हा ब्लॉग मी ओपन करत आहे बिकॉज माया अजून फ्रेश नाही झालेली आहे. तिथे बसतील मी कोपऱ्यामध्ये ती. तर कालच्या तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही गेटवेला सगळे गेलो होतो आणि तिकडनं मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही आराम केला. आणि तुम्ही जे विचारत होते आम्हाला की काय गिफ्ट दिलं होतं किंवा इतर जे काही प्रश्न होते सत्तराव्या पूजेच्या ब्लॉग मध्ये त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहे. आणि बाय द वे मी श्वेता आम्ही सगळे नटलोय कारण का आम्ही चाललोय आता एक्झिबिशनला. श्वेताचं जे एक्झिबिशन आहे ज्वेल्स ऑफ मायराचं ते शिवाजी पार्कला आहे स्काउट हॉलला. तर त्या गडबडीमध्ये आहे आम्ही आता. सो आजचा दुसरा दिवस आहे बाय द वे सॅटर्डे आहे आज. आज 9 तारीख आहे. ओके. तर जे ब्लॉगच्या ओपनिंग मध्ये तुम्ही बघितलं की महाराजांची मूर्ती आहे तर ती नव एंजलने दिली होती. सनी दादा रचना आणि अपुन या सगळ्यांनी दिली होती आम्हाला. तर ही गोष्ट मला आणि श्वेताला मनापासून घ्यायची होती. इनफॅक्ट आम्ही जेव्हा ह्याला गेलो होतो शिवनेरीला गेलो होतो त्याही वेळेला आम्हाला घ्यायची होती पण ते वेळेचं काही मेहनत नाही मिळालं. ते नंतर बघण्यामध्ये वेळ गेला सो आम्ही तिकडून निघून गेलो. तर ही एक अशी गोष्ट होती विच वी ऑलवेज फेल्ट लाईक वी शुड हॅव दिस. आपल्या घरात ती असणं असायलाच पाहिजे. आणि ती म्हणून आम्हाला हे तेव्हा गडबडीत नव्हतं दाखवायचं. आम्ही ते एकदम शांत ते स्पेशल दाखवतो. म्हणजे त्याला खूप भावना जुळलेल्या आहेत त्या ह्याच्यासाठी. आणि ती जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला अशा स्वरूपात कोणाकडनं येते आपल्या काय म्हणतात जवळच्या लोकांकडनं तर ते अजूनच चांगलं वाटतं. सो थँक्यू सनी दादा, थँक्यू रचना, थँक्यू अभुनी. तुम्ही हे छानसं गिफ्ट दिलं आहे आणि आमच्या घराची शोभा खरं तर वाढली आहे ह्या महाराजांच्या प्रतिमेने. है की नाही? येस. तर खूप बरं वाटलं. आणि बरेचसे काही प्रश्न होते त्या सत्यनारायणाच्या पूजेच्या ब्लॉग मध्ये की मामाचं केटरिंगचं काय आहे, हे काय आहे, बाकी इतर काही आहे. तर ते जसं आपण नेहमी करतो की ते सगळं मी नोट्स केलेले आहेत आणि आजच्या त्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला सगळं सांगणार आहे, उत्तरं देणार आहे. तर बाय द वे दुसरी गोष्ट, ज्वेल्स ऑफ मायराचं पण एक्झिबिशन चालू आहे तर त्याही गडबडीमध्ये आहे. आणि काल पहिला दिवस होता आणि इट वॉज जॅम पॅक्ड. म्हणजे खूप खूप सारी लोक आली आणि सर्वात छान तर आपली जे काही युट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यातले बरेचसे लोक आले आणि खूप लांबून आले होते. विरार, वसई, बँड्रा सगळीकडून लांबून आले होते आणि ते भेटून आम्हाला सांगत होते की आम्ही तुमचे ब्लॉग्स बघितले आणि खूप छान वाटतं. प्रतिक्रिया पण त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या येत होत्या. तर ते सगळं काही मी शूट केलेलं आहे. कालचा दिवस सगळ्यात लोक येतो मी शूट केलेला आहे. कसं झालं, काय झालं, तयारी कशी झाली, तर ते सगळं झालेलं आहे. तर ते तुम्हाला आता ह्या पुढील ब्लॉग्स मध्ये कंटिन्यू बघायला मिळेल. एक दोन जे ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये ते कंटिन्यू होईल. ओके. आणि मला सांगायचंय की गेल्या 2 एक्झिबिशन मध्ये गौरव नव्हते तर यावेळेस आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही असायलाच हवे कारण आपली बरीच युट्यूब फॅमिली मेंबर येतात. सो ती मेमरी पण आम्हाला हवी होती. म्हणून मी त्यांना सांगितलेलं की 4-5 दिवस आणि लकीली सॅटर्डे संडे पण होता. मायराला पण सुट्टी होती त्यामुळे यावेळेस गौरव पण असणार आहे. एक दिवस नाहीये मला वाटतं पण बाकी दिवस आहे. आणि बाय द वे प्रतिक्रिया एवढ्या सुंदर येतात ना लोकांच्या. आणि काय ना श्वेता त्या एक्झिबिशन मध्ये बिझी असते मग ते मायाशी येऊन भेटतात. अरे गौरव दादा असं झालं, मायाचे डॅडी, मायाचे बाबा. आणि तिथे जेव्हा लोक स्टॉल वरती येतात ना तेव्हा त्यांना ऑलरेडी माहिती असतं ही पूजा आहे, ही तेजस्विनी आहे. म्हणजे त्यांना माहिती इंट्रोडक्ट करायची काहीच गरज नाहीये. तर अरे काय पूजा कशी आहेस, तू बरी आहेस का. सो आम्ही पण थोडं ना असं अरे ह्यांना कसं, पण नंतर कळतं की येस देर आर फॅमिली मेंबर्स, युट्यूब फॅमिली मेंबर्स आणि दे आपल्या वेलविशर्स आहेत ते आणि ते येतात आपल्या स्टॉलला. खूप छान वाटते मला. म्हणजे मी जेव्हा हे एक्सपिरियन्स करत होतो काल अख्खा दिवस तो इट वॉज समथिंग व्हेरी मार्वलस. आणि जे श्वेता करते आहे एक्झिबिशन म्हणा किंवा काय ना, इट इज ही छोटी गोष्ट नाहीये खरं तर. आणि अजून एक गोष्ट की जेवढे पण आपले युट्यूब फॅमिली मेंबर आहेत ते ना म्हणजे काही ना काही छोटी ना छोटी गोष्ट घेऊन जात आहेत एक आठवण म्हणून. तर ते मला खूप छान वाटलं. आणि या मॅडम पण आलेल्या काल संध्याकाळी. तर आता काय आहे, आता तिचं ऍक्च्युली आहे फॉनिक्सचा क्लास आहे तर ते 12 वाजता ती करणार आहे. आणि ते करून मग आई, मम्मी आणि मायरा ते दोघं येणार आहेत एक्झिबिशनला. बाय द वे आईचा आहे ना पायाला फ्रॅक्चर आहे. म्हणजे फ्रॅक्चर हेअरलाईन फ्रॅक्चर आहे
करंगळीच्या इथे छोटंसं आहे, त्यामुळे आई जरा आराम करते आहे. आणि बाय द वे तुम्हाला हेही माहिती आहे की उद्या निखिलच्या घराची वास्तुशांती आहे. आणि माहित नाही आम्ही ते कसं मॅनेज करणार आहे. मला म्हणजे 2 दिवसापासून त्याचं फोनवरती बोलणं चालू आहे की काही पण कर. आणि उद्या संडे असल्यामुळे आम्हाला तर पॉसिबलच होत नाहीये, त्यामुळे आता बघूया. म्हणजे तू रो आणि मला माहितीये मी जर नाही गेलो ना तो उघडा मला बोलणार शिवाय घालणार आहे. बट मला पण आता बघू ते कसं मॅनेज करायचं आय डोंट नो, बट लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट. येसिकाल एक्झिबिशन मध्ये मायराला फन क्राफ्ट म्हणून गेलो. येस, सो आता हे मायरा करेल आणि याचे फोटो पाठव आम्हाला. आणि बरेचसे लोक मायरासाठी गिफ्ट पण घेऊन आलेले, सो त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. आज खूप काही, आज परत सुनीताकडे पूजा आहे. हो, आज बऱ्याच गोष्टी आहे. रात्री आपण तिकडे जाणार आहे. सो हे ब्लॉग बघत राहा, म्हणजे खूप मोठे मोठे ब्लॉग आहे. हे जे काही गौरव आता बोलतोय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळालंय मिळणार आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काल जे काही घडलं म्हणजे एक्झिबिशनचा फर्स्ट डे ते बघायला मिळेल. सो कंटिन्यू होते हे ब्लॉग, आता आपण निघूया बिकॉज संवाद झालेला, आपल्याला 11 वाजता पोहोचायचं तिकडे. सो लेट्स मूव ऑन. चला, सो आपण आता आहे स्काउट हॉलला जिथे हे एक्झिबिशन होतं आहे. सो शिवाजी पार्कचा हा परिसर आहे आणि इथे हे एक्झिबिशन होतं आहे, भव्य ग्राहक पेठ MSME एक्सपोचं. सो आपण आता आहोया आतमध्ये. सो इथे आता सगळी तयारी चालू आहे आणि आपण आता आपल्या स्टॉलच्या इथे जाऊया. सो हियर इट इज. लागा ना, सगळं लागा ना आता आपण. हा सो पॅनरचं जे काम आहे ते झालेलं आहे, वरती पण लागलेलं आहे, इथेही लागलेलं आहे. आणि आता थोडं जे काही सेटअप इथे करूया आपण आणि मग आपण इकडनं निघूया. सो इथे असे सगळे स्टॉल्स आहेत, मला मगाशी म्हटलं तसं इथेही आहे, त्याच्या पाठच्या लेनमध्ये आहे, इकडच्याही लेनमध्ये आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो तुम्ही काल आता जे बघितलं ते तयारी होती तिकडे, आम्ही जेव्हा काल सगळं गेलो होतो ते. सो आज आहे 8 तारीख आणि आज आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि 10 वाजता एक्झिबिशन ओपन होत आहे. सो मी श्वेता आणि तेजस्विनी आता आम्ही चाललो आहे तिकडे, ते सगळं सेटअप करणार आहे श्वेता आणि हे. सो आता आम्ही चाललो आहे, मायरा गेली आहे स्कूलला, तर मायरा संध्याकाळी स्कूलवरनं आल्यानंतर मग वियंग तिला घेऊन येईल. ओके, सो आणि आई घरी आहे, मम्मी श्वेताची मम्मी पण घरी आहे. आणि आता बघू आज दिवसभर काय होतंय ते, है की नाही. सो तुम्ही व्हिजिट करा या स्टॉलला, भव्य ग्राहक पेठ म्हणून आहे स्काउट हॉलला, शिवाजी पार्कला, ऑपोजिट मेयर बंगलो, दादर वेस्ट. सो नक्की व्हिजिट करा, है की नाही. चला लेट्स गो. आणि भरपूर लोक येणार आहेत बाय द वे, खूप लोक आपल्याला काय म्हणतात भेटायला पण येणार आहेत, सबस्क्रायबर आहेत आपल्याला काही येणार आहेत, काही इंस्टाग्रामवरती DMs केलेले त्या लोक, ते लोक येणार आहेत. आणि आपली तर फॅमिली तर आहेच, भरपूर जण आहेत तुम्हाला भेटणार आहेत, बघायला मिळणार आहेत या 2-3 दिवसांमध्ये. सो आणि 4 दिवस आहे बाय द वे, हा 4 दिवस. सो इट इज अ बिग टाइम, है ना. चलो, सो श्वेता आणि तेजस्विनी गेले आहेत, आता मी जरा गाडी पार्क करतो आणि मग आपण थोड्या वेळात जाऊया आतमध्ये. सो ऑलमोस्ट लावून झालेलं आहे, त्यातून काय बाकी आहे, ऑलमोस्ट लावलेलं आहे.
थँक्यू सो मच. सो आपले सबस्क्रायबर आहेत, आपले फॉलोअर्स आहेत, युट्यूब फॅमिली मेंबर आहेत आणि जे ऑल द वे बँड्रावरनं आले आहेत. सो थँक्यू सो मच. थँक्यू. सो आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत जे आपल्याकडे आलेले आहेत आणि काय म्हणतात ते आधीपासून खूप व्लॉग्स बघतात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. तेव्हापासून बघतात. येस येस येस. काय नाव तुमचं? मनाली. ग्रेट. नाईस मीटिंग. छान. ओहो, विरारवरनं. वा वा वा. ग्रेट ग्रेट. छान. आणि पूजा कुलकर्णी आलेल्या आहेत आमच्या स्टॉलवरती, एक्सपो स्टॉलला. आणि पूजानी होणार नाही. बाय द वे, पूजाला आपण कॉंग्रॅच्युलेशन करू. त्यांनी नवा कोरा आयफोन घेतलेला आहे. सो अनदर आयफोन फॅमिली मेंबर इज युअर ना. सो ऍक्च्युली ही सगळी जी काय काय म्हणतात चटक, ही चटक चटक ह्या मॅडमने लावलेली आहे सगळ्यांना. सो मॅडमनी सगळ्यांना चटकला. एवढं आता माझी रेशन कलर कॅप्चर करायला पाहिजे. येस येस. हॅलो. अरे वा 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 वा. छान. स्ट्रीट. वा वा वा. ग्रेट. छान छान छान. संध्याकाळी येईल ना? संध्याकाळी. पाऊस खूप आहे. खूप पाऊस आहे. खूप पाऊस आहे. थँक यू सो मच. थँक यू. सो अनदर यूट्यूब फॅमिली मेंबर्स आर हियर अँड थँक यू सो मच फॉर कमिंग. येस. नक्की नक्की नक्की. थँक यू. बाकी तुमचं नाव? वंदना वागळे. वंदना वागळे. ग्रेट. छान छान. सो बाकीने ऍक्च्युली आधीच तेजस्वीशी बोलत, तुमच्याशी बोलत आहे ना? राईट 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 राईट. तू घे ह्याचा आणि मग तिने मला पाठव. थँक्यू सो मच. वेलकम. बाय बाय. तेजस्विनी. सो तेजस्विनीशी त्या आधी फोनवरती बोलत होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं की ज्वेलरी बाजूला काढून ठेवा, मी येतो. या माया इज हियर. चला तू गाडी लाव पुढे, बघ कुठे मिळते का. हा जल्दी बराबर गाडी लगा ना. हा थांब एक मिनिट, मला पाणी आहे खाली. चल तिकडे चल, तिकडे चल. स्वतः रेडी झाली तू? काय बोलतेस काय खरंच? चला. हाय. हाय. मायराचा आहे. येस येस. अच्छा अच्छा अच्छा. छान. थँक्यू. बाय बाय. चल चला. सो आपण जाऊया की नाही आतमध्ये आता? हा सो मायराला भेटण्यासाठी दीदी दुपारपासून थांबली आहे. दीदी मायरा दीदी दुपारपासून थांबली आहे. ये इकडे या. मायरा काय करणार आहे? उपद उपद्रव उपद्रव काय? हा कशी कशाचे उपद्रव? क्या करू मैं अभी? हा क्या करू? ओ गड्डी लेके. चलो. अच्छा गड्डी लेके तू निकल रही है? अच्छा 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 अच्छा. थँक यू. थँक यू. थँक यू.
मंगळ आहे मला. सो व्यंगकातू आलेले, माझे व्यंगकातू आज चालले परत कोल्हापुरात, त्यांचं अर्जंट काही काम आहे, पण तुम्ही या लवकरात लवकर. हा साडेआठ सव्वा आठ झालेले आहेत आणि भूक लागलेली आहे. सो आता जरा वडापाव आणि पाणीपुरी खायची आहे. सो पाणीपुरीमध्ये खाऊन झाले, आता वडापाव घेऊया आणि आपण जाऊया परत स्टॉलवर. सो मंदिराच्या बाजूला जो छोटंसं जागा आहे तिथे त्यांना वडापाव आणि भजीपावला मिळतो, खूप छान मिळतो मला माहिती आहे. सो म्हणून मी आता ते घेऊन आता चाललो आहे परत स्टॉलवरती. आणि आता थोडी गर्दी व्हायला लागली आहे, बिकॉज काय ना पाऊस उघडला आहे आणि आता लोक यायला चालू झालेली आहेत. सो बघूया आता आपण आतमध्ये जाऊन काय होतं. आणि बाय द वे विहंग गेला आहे परत कोल्हापूरला, असं काही काम आहे, आता जाऊया आपण आतमध्ये. मायरा छान छान उद्योग, आम्ही उद्योगिनीमध्ये उद्योग.